नमस्कार, आपण पाहताय SBN मराठी। मी आपल्यासोबत वैष्णवी। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। ओबीसी आरक्षणावर महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का। मागासवर्ग आयोगाचा अंतिम अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोच, निकालानंतर छगन भुजबळांनी स्पष्ट सांगितलं। ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी। शिराळा तालुक्याचे माजी आमदार भाजप नेते शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। आमदार मानसिंगराव नाईक आता घेणार खांद्यावर। 12वी बोर्ड परीक्षेला सुरुवात उद्यापासून। 14 लाखापेक्षा अधिक विद्यार्थी परीक्षा देणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस गोंधळाचा, राडान घोषणाबाजी। नवाब मलिक, राज्यपाल आणि ओबीसी आरक्षण चर्चेत। राज्यपालांच्या अभिभाषणावेळी सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी। आमदार संजय दौंड यांनी केलं खाली डोकं वर पाय। दाऊदच्या माणसाला वाचवण्यासाठी सरकारवर दबाव आहे का? फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल। देशाच्या विरोधात फणा काढणाऱ्याला कॅबिनेटमध्ये बसवलं, तो मुख्यमंत्र्यांना दंश करेल, भाजपची जहरी टीका। नवाब मलिक यांना न्यायालयाने जामीन नाकारला। 7 मार्च पर्यंत ED कस्टडी। नवाब मलिकांसाठी कोठडी वाढवून मागितली, आणखी काही पुरावे सापडत असल्याचा ED दावा। उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने पाणी पातळी कमी होत असल्याने दुष्काळ भागाला संजीवनी ठरणाऱ्या म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू। कोल्हापूरचा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ वाजवण्यासाठी लक्षवेधी आंदोलन, मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी। सांगलीतील 8वीत शिकणाऱ्या अर्जुन खरातने भंगारातील साहित्य गोळा करून बनवली प्रदूषण विरहित गाडी। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।